नमस्कार फ्रेंड्स, कविता एस्के रेसिपीज इन मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक थंडगार उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहोत। मस्त कुल्फी किंवा आईस्क्रीम म्हणू शकता, बघा किती यम्मी दिसत आहे। दिसतानाच तोंडाला पाणी सुटले, मस्त खावीशी आणि किती खस्ता एकदम मस्त बनलेली आहे। बघा बिलकुलच बर्फाचे क्रिस्टल वगैरे आलेले नाहीत, एकदम परफेक्ट बनलेली आहे आपली आईस्क्रीम। आणि खूपच कमीत कमी घरच्या साहित्यामध्ये आज आपण आईस्क्रीम बनवायला शिकणार आहोत। चला तर मग फ्रेंड्स, आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध गॅसवरती उकळायला ठेवलेलं होतं, ह्याला मी थोडंसं 15 ते 20 मिनटं छान शिजवून घेणार आहे दुधाला, म्हणजे थोडं चवीला पण छान लागेल आपली आईस्क्रीम। हे अर्धी वाटी दूध मी काढून ठेवलं होतं आणि हे दूध कोमट झालेलं आहे। याच्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहे। कस्टर्ड पावडरमुळे टेक्स्चर मस्त येतो आणि चवीला पण छान फ्लेवर येतो आपल्या आईस्क्रीम। आणि ह्यामध्येच आपण GMS पावडर घालणार आहोत। 1 चमचा GMS आणि कस्टर्ड पावडर घातल्यामुळे विकतच्या आईस्क्रीम सारखीच एकदम सेम टू सेम बनेल, खूपच चवीला छान लागेल, ओळखूसुद्धा येणार नाही घरी बनवली आहे म्हणून। कमीत कमी मेहनतीमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये, हे 2 साहित्य नसलं तरी ऑप्शनल आहे, तुम्ही हे दोन्ही जरी नसलं तर 2 चमचे गव्हाचं पीठ घालू शकता। आणि मी आता हे मिश्रण दुधामध्ये टाकून ह्याला छान मिक्स करून घेते। मी सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते फ्रेंड्स, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। एक खाली व्हिडिओच्या खाली एक ॲरो दिसतो खाली, आणि त्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पाहू शकता साहित्य सगळे। आणि मी आता याच्यामध्ये एक वाटीभर साखर घातली आहे, चवीप्रमाणे साखर घालू शकता, आवडीनुसार आहे। ह्याला थोडंसं ढवळून घेते मी आणि 2-3 मिनटे अजून ह्याला शिजू देते, एक उकळी येऊ देते, मग मस्त शिजेल आपलं हे मिश्रण तयार होईल 3 मिनटामध्ये। अजून आणि आता हे छान शिजलेलं आहे, मी गॅस बंद करते आणि ह्याला खाली उतरून घेते। आता हे छान थोडंसं थिकनेस पण आलेलं आहे। ह्या दोन्ही जरी वस्तू नसल्या, GMS पावडर आणि कस्टर्ड पावडर नसली तरी पण तुम्ही गव्हाचं पीठ घालून देखील ही आईस्क्रीम बनवू शकता, खूप छान होईल, तुम्ही एकदा ट्राय करा। आणि वेलची पूड घालायची थोडीशी। मी 4 बिस्किट घातलेले आहेत दुधामध्ये आणि आता 4 ब्रेडचे स्लाईस घालणार आहे। ह्याच्या कडा काढून घेतल्यात बघा, ह्या ब्रेडच्या स्लाईसच्या काठं काढून घेतलेत आणि ह्याचे पण तुकडे करून मी ह्या दुधामध्ये टाकते। हे दुधात टाकले की एकदम विरघळतील। आणि आता आपल्याला ह्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, खूप टेस्टी होईल ह्यामुळे आईस्क्रीम। किंवा तुम्ही हेच कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून ह्याचीच कुल्फी पण तयार करू शकता। आता हे मिक्स करून झाले, मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। आणि हे छान बॅटर आपलं तयार झाले, बघा मस्त एकदम टेक्स्चर छान आलेलं आहे। मी सगळं बॅटर ह्या एअरटाईट डब्यामध्ये ओतून घेतलं आहे, बघा एअरटाईट डब्बा आहे हा, गच्च झाकणवाला डब्बा घ्या तुम्ही कुठलाही। आणि याच्यावरती मी थोडासा पिस्ता टाकते बारीक चिरून, ऑप्शनल आहे, किंवा बदामाचे काप पण टाकू शकता बारीक चिरून। मग कलर किती सुंदर आला आहे बघा, कस्टर्ड पावडरमुळे कलर खूप सुंदर येतो म्हणूनच मी घातले। आणि आता हे झाकण लावून मी ह्याला 8 तासासाठी किंवा रात्रभर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून दिलं तरी चालतं। आता ह्याला फ्रीजरमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवून देते 8 तास। आणि 8 तासानंतर आता मी हा डब्बा काढून 10-15 मिनटे मी असाच ठेवला होता फ्रीजरमध्ये काढून, म्हणजे आईस्क्रीम लवकर निघेल। फ्रीजमधून काढल्या लगेच आईस्क्रीम निघत नाही, खूपच गच्च होऊन बसतं ते, एकदम टाईट होतं। आणि आता ही थोडी लूज पडलेली आहे बघा आईस्क्रीम। आणि मी डब्याला थोडंसं प्लास्टिकचं असल्यामुळे थोडंसं खालून हे करून घेते, म्हणजे लवकर निघेल। आणि मी आता चाकूच्या साह्याने याचे काप करून घेते चौकोनी मस्त, तुमच्या आवडीनुसार किंवा पळीच्या साह्याने तुम्ही अशीच काढून पण वाटीमध्ये घेऊ शकता। मी ह्याचे काप बनवून घेणार आहे चौकोनी पीसेस, खूप इझी प्रकार आहे हा आईस्क्रीमचा, खूपच सोपी आहे, कोणी बनवू शकेल एकदम पाहिलं की।
आणि जास्त मेहनत पण लागणार नाही. आणि तुम्ही जर दुधाला फक्त उकळून घेतलं तरी चालतं, पण थोडंसं जर दूध शिजवून घेतलं तर त्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल येणार नाहीत आणि चवीला पण खूपच मस्त अप्रतिम लागेल चवीला. आईस्क्रीम म्हणून मी थोडंसं शिजवून घेतलं होतं दुधाला घोटून. आणि तुम्हाला पाहून लक्षात येत असेल बघा किती सॉफ्ट एकदम मस्त बनलेली आहे आईस्क्रीम आपली. बिलकुल बर्फाचे क्रिस्टल आलेले नाहीत फ्रेंड्स. तुम्ही पण ही रेसिपी अशाच प्रकारे ट्राय करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करा. हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे, तोंडाला पाणी सुटले मस्त. ही आईस्क्रीम आमच्याकडे सगळ्यांनाच खूपच आवडली. ब्रेड आणि बिस्किट घातल्यामुळे खूप मस्त टेक्स्चर आले आणि चवीला पण छान बनलेली आहे फ्रेंड्स. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि मी आता हे सगळे पीसेस एका प्लेटमध्ये काढून घेते आणि वाटीमध्ये टाकून द्यायला हे प्लेट असे पीसेस जर केले तर सोपे जातील. किंवा तुम्ही ह्याला काड्या लावून पण कुल्फी पण बनवू शकता. मटक्यामध्ये टाकून किंवा कुल्फी मोल्डमध्ये टाकून छोटे छोटे मटके असं त्यातमध्ये टाकून पण बनवू शकता. पण मी आईस्क्रीम टाईप बनवलेला आहे त्यामुळे आईस्क्रीम पण म्हणू शकता आणि कुल्फी पण म्हणू शकता. मस्त एकदम सगळी डब्यातली आईस्क्रीम छान निघालेली आहे. पूर्ण पीसेस मी प्लेटमध्ये काढलेले आहेत बघा किती सुंदर निघाली. आणि मी होता होईल तेवढं खूप सोप्या प्रकारे सगळ्या रेसिपी सांगत असते फ्रेंड्स. त्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.